तर नमस्कार, नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ काढायचा मुद्दा म्हणजे विषय आला काही जणांनी भरपूर कमेंट केला की तुम्ही व्हिडिओ बंद करा तुम्ही बंद करा आता त्यांच्यासाठी हा व्हिडिओ काढलाय तर बाबा हे व्हिडिओ आम्ही काढतोय ती फक्त आम्हाला दाखवून आहे की बांधन कशा पाळ नवरा बायकोमध्ये आता तेच ते व्हिडिओ काढण्यात काही चव नाही कारण ह्याच्या अगोदर मी व्हिडिओ काढलेला आहे मी की नवरा बायकोमध्ये मध्ये का होतं ते कशा ते तर बरेच जण एक जणांनंतर मित्रांनो कमेंट एवढी करच करून टाकली कमेंटची लय फालतू फालतू कमेंट करायला लागला त्याला मी ब्लॉक करून टाकलं शेवटी त्याला बोललो पण मी बाबा काय प्रॉब्लेम आहे तुला तुला काय प्रॉब्लेम आहे का सांग म्हटलं तर आम्ही व्हिडिओ बनवायचं बंद करतो तरी ती काय बोलला नाही त्याला ना, काय कमेंट कमेंट करायचा फक्त काय बोलत नव्हता काय नव्हता तुमचं व्हिडिओ असेल तसं काय बोलत नव्हता कमेंट फालतूक करायचं फक्त आमची काय परिस्थिती एवढी भारी नाही की बाबा आम्ही काय बंगल्यात राहत नाही किंवा आमचं घर काय फायव स्टार हॉटेल नाही किंवा आमच्याकडं माझं माझं मे मी मॅकिने आहे माझं आहे गॅरेज टू व्हीलरचं मी त्याचं काम करतो आणि तुम्ही जर आम्ही व्हिडिओ काढतो फक्त तुम्हाला हसवण्यासाठी प्रयत्न करतो आणि किंवा तुमच्या परिवारामध्ये तुम्हाला फॅमिलीमध्ये सांगतो तु की बाबा परिवारानं काही कसं राहायचं असतं ते काय असतं ते तु एवढंच सांगतो आम्ही तुम्हाला तुम्ही उगाच वेगळंच वी विचार करता आता काय काय जाणार एवढी कमेंट खराब केले तर की सांगू वाटत नाही मला एवढं कमेंट खराब आणि मध्ये पूजा कुठली कमेंट आली पूजा स्वतः पूजा मध्ये कुठली कमेंट आली आपल्याला जाऊ दे मला नाही कमेंट करत त्या लक्ष द्यायचं मी तुम्हाला एक सांगते तुम्हाला असं वाटतं ना आमचे व्हिडिओ जे फालतू कमेंट करते त्याला वाटतं ना आमचे व्हिडिओ फालतू हे तर त्या व्हिडिओवर ना मी एक जरा तुम्हाला सांगते त्याच्या लाईफमध्ये म्हणजे आम्हाला त्या माणसानं अशी कमेंट केली ती पण त्या माणसाचं आम्ही तुम्हाला नाव सांगत नाही काय नाही ती माणसं आम्हाला काय म्हणायला माहिती का मी आमच्या नवरा बायकोच्या भांडण म्हणजे एक हे होता जेन्ट होता ते काय म्हणलं कमेंट काय केली त्यानं की आमच्या नवरा बायकोचं भांडण झालत मी अक्षरशः घर सोडून आलो कुठल्या तर गावात ते मी ते गावाचं पण नाव सांगत का नाही काय नाही फक्त तुम्हाला त्याची स्टोरी सांगते की अशा अशा आम्हाला कमेंट केली त्यानं ती आम्हाला मला तुमचे व्हिडिओ दिसले मोबाईलवर मी तुमचे व्हिडिओ पूर्ण बघितले आणि मी घरी गेलो माझ्या मुलीचा मला फोन तर तिला पण मी सांगितलेलं की मी घरी येणार नाही झालं जाणत्या फॅमिलीमध्ये काय त्यांच्या मॅट्रा मी तुम्हाला ते सांगणार नाही त्या माणसाचं पण नाव सांगणार नाही त्या गावांचे पण नाव सांगणार नाही फक्त त्यांनी सांगितलं की तुमचा व्हिडिओ बघितल्यामुळे मला घरी जावं असं वाटलं मी रात्री कि निम्म्या रात्री घरी गेलो तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणजे आम्हाला असं आम्हाला चांगलं वाटलं की आमच्या व्हिडिओमुळे त्याला त्यांचं घर तुटता तुटता वाचलं पण आम्ही त्या माणसाचं नाव सांगत नाही कारण की आम्हाला त्याला मधी घ्यायचंच नाही व्हिडिओमध्ये मध्ये फक्त सांगतो की जे लोक आम्हाला फालतू कमेंट करतात ना आमच्या असते तर आमच्या व्हिडिओमुळे कुणाला तर मार्गदर्शन मिळालं त्यानं घर सोडून चाललेलं रिटर्न महागारी केलं एवढं त्यातच आम्हाला वाटलं की आमचे व्हिडिओ कुठपर्यंत समजते आणि ज्यांना समजत नाही त्यांनी व्हिडिओ प्लीज बघू पण नका आणि फालतू कमेंट पण करू नका आम्हाला वाटलं ब्लॉक करून पहिल्यांदा पूजाला एवढं वाईट वाटलं असेल की जी कमेंट केली म्हणजे कमेंट खराब आणते विनायक पूजा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली अशी कमेंट केली ती मध्ये त्याच्यानंतर पण आता तसेच फालतू कमेंट आली तुम्हाला नको सांगू तिलाही घाण कमेंट आहे त्यामुळे मी काय कमेंट सांगू शकत नाही फक्त मला ही व्हिडिओ त्या मित्रापर्यंत पोहचवायचा मित्रा आम्ही एक तुझ्या परिवारामधलाच आहे आम्ही जे व्हिडिओ बनवतोय ना फक्त तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतो मला असं वाटत नाही की कमेंट करणार आणि जे आता पूजा सांगितलंय ना ती चुक म्हणजे खोटं तुम्ही माझा बाबा बनवलेला आहे तर ती जर व्यक्ती ही व्हिडिओ बघा शंभर टक्के बघत असेल तर ती स्वतः कमेंट करून सांगेल तुम्हाला ती <laughs> माझ्या इंस्टावरच आहे युट्यूबवरच नाही इन्स्टावरचा फ्रेंड आहे म्हणजे इंस्टावरची फॅमिली आहे माझ्या ती आता माझी हो का माझं एक फेसबुक फॅमिली आहे युट्यूब फॅमिली आहे अजून इंस्टा फॅमिली आहे मोस्ट फॅमिली आहे तुम्ही सगळी एक माझी फॅमिली आहे आणि मी तुम आता फॅमिलीला आपल्या घरात काय चाललंय ते दाखवणं करायचं आहे का नाही मला सांगा तुम्ही पूर्वी बाहेर बाहेर जाऊ जा आणि काही जणांनी हे पण सांगितलं तुम्ही मुलांसमोर व्हिडिओ व्हिडिओ कशाला बनवता असतात मी मुलं असतात ना त्यावेळेस मी ही गोष्ट तुला सांगत नाही तू पूर्वी बाहेर जाऊ परत ये बाहेर जाऊ जा ऐकणार ना पप्पाची गुडगुल आहे ना तू हा जा तर आता ती बाहेर जाता जाता तिला ती पोरांचा विषय काढत घरात आली तर मित्रांनो काही विषय नाही आमच्या दोघात बांधण ओरिजिनल नसते ती आणि मुलांना पण माहितीये आम्ही व्हिडीओसाठी आणि हि ज्या ही ना हि ज्या माझं लय प्रेम हो आहे ती तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओ मध्ये तर काय प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्ही बघत माकड मागडली रडती तुम्हाला हसवण्यासाठी रडती फक्त मनोरंजनासाठी आम्ही व्हिडिओ काढतोय आमच्या कमेंट खराब करून जर तिचं मन दुखवत ना तर ते कधीच व्हिडिओ बनवणार नाही विचारत नाही तुमच्या फा असले तुम्ही काय काय जवळ काय असं नाही एवढं फालतू कमेंट करते ना मी विचार करते ह्याला काय काम बी माहिती का नाही असं विचार एक काय मार मी मारलं ना मारल्या होती रडले नव्हते पण ती कमेंट खराब आली होती ना त्यावेळेस ती रडलेली की आम्ही ज्या लोकांना म्हणजे ज्यांच्या ज्या लोकांसाठी आपण बनवतोय ते लोक आज आपल्याला असलं फालतू कमेंट करतात हे चुकीच आहे कारण की तुम्ही कमेंट करून एखाद्याचं मन दुखवत आहे आमचंच का कोणालाच कमेंट करत जाऊ नका कारण की मी खूप जणांचे व्हिडिओ बघितले खूप जणांना कमेंट म्हणजे काय केलं कमेंट वर व्हिडिओ आमचा विषय आम्ही जगतो व्यवस्थित आम्हाला जगू द्या आणि आम्ही सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न करतो आम्हाला सगळ्यांना हसू द्या तुम्हाला हसवण्यासाठी आम्हाला दोघांना कोणी म्हणलं तरी चालेल पण आम्ही सगळे जण मिळून तुम्हाला हसवल्याशिवाय थांबणारच नाही आणि ज्यांना आमचे व्हिडिओ आवडतात ना आम्ही फक्त ज्यांना आमचं व्हिडिओ आवडत नाहीत त्यांनी सुद्धा आमचं व्हिडिओ नाही बघू नका नाही बघा तुम्ही आणि आमच्या व्हिडिओ मध्ये नवीन काय आहे ही बघा तुम्ही बघा बघू नका म्हणणार पण नाही जाऊ द्या तर आता विषय चेंज करतो तुम्ही बघा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडल माझा शब्द आहे तुम्हाला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडणार म्हणजे आवडणार नाही आवडलं तर मग डायरेक्ट दा ब्लॉक करून टाका हा फक्त कमेंट खराब करणार मित्र आम्ही तुमची फॅमिली आहे जर तुमच्या फॅमिलीतल्या माणसांना जर कोण आढळ बोलत असेल किंवा कमेंट खराब करत असेल तुम्हाला वाईट वाटणार नाही वाटणार नाही गा बाय म्हणजे आम्ही तुमची फॅमिली तुम्हाला आम्ही आमची फॅमिली समजतोय तुम्ही कधी पण माझ्या घरी या माझ्या नाही सॉरी आपल्या घरी या कधी पण या हाताने जेवण करून जायचं स्वयंपाक हाताने बनवायचं म्हणणार नाही आम्ही तुम्ही पाहुणे आहे हाताने बनवायचे नाही 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 हाताने बनवून खायचं का त्यांचं घर आहे नाही त्यांनी येऊन हाताने जेवण करून गेली पाहिजे काय संबंध आमचा तुम्हाला करून जेवण घालायचा तुम्ही या तुमच्या घरी आला ना तुमच्या तुम्ही हाताने करून का मला पण चाल खायला प्लीज के के माला मुण, माला मुण माला कमेंट खराब करू नका माझं एकच मत आहे की कमेंट कुणाला खराब करू नका मला मला म्हणून मलाच नाही इतर जेवढे कपल आहेत ना त्या सगळ्या कपलला तुम्ही कमेंट कमेंट करू नका आम्हालाच नाही कुणालाच वाईट कमेंट करू नका तुम्ही कसं म्हणताय एका म्हणले नाजूक असतो त्याला कधी पाच फोटो सांगता येत नाही तर मित्रांनो एखादा लगेच तर म्हणजे निर्णय फास्टमध्ये कमेंटमध्ये घेऊन लगेच युट्यूब बंद करायचा निर्णय घेतो मी तर युट्यूब बंद करायचा निर्णय घेतला होता पण मला बरेच पब्लिकनं मला फोन केला दादा तुम्ही युट्यूब बंद करू नका आमची सुरुवात तुमच्या होती म्हणला त्यावेळेस माझ्या ह्या डोळ्यात पाण्याल तर म्हणजे आपल्याला आपला व्हिडिओ आपल्याला बघण्यासाठी काही काही जणांची सुरुवात आपल्या व्हिडिओपासून होती त्यांची सुरुवात म्हणजे मला लय भारी वाटलं त्यावेळेस की बाबा माझ्यावर प्रेम भरपूर लोकांचा आहे आणि कर बघून मी माझं मन खचवणार नाही चल मी आलो चला बघू दहा मिनिट कसली आप। आपण मित्रांनो इथे शेजारी साप निघलाय तर पूर्वीमध्ये साप आलाय आणि कुठली दरायची बाय आली तर हा मित्रांनो महत्वाचं एक तर, तर आजकाल लय वाईट काहीतरी घडायला लागले की कि मुलं किडनॅप हो किंवा ही होती हो तर तुम्हाला मी एक सांगतो आपल्या मुलांवर आपण जबाबदारीनं लक्ष द्या आणि त्या मुलांना तुम्ही शाळेत जाताना लहान मुलांना समजून सांगा की कोणी काय खायला दिलं तरी त्यांच्याकडून खायला काही घ्यायचं नाही ते सांगल बाबा तुम्हाला सांगायची काही गरज नाही चॉकलेट देईल ही देईल तुझं पप्पा येत आहे असलं गैरसमज करून घेऊ नका आणि म्हणा तुम्ही तुम्हाला मी सांगतो की लहान मुलांना तुम्ही सांगा कोणी पण असू द्या कोणाकंडच खायला घ्यायचं नाही अनुवळखीच्या माणसांकडं कुणाकडच खायला घ्यायचं नाही आणि स्वतः तुम्ही तुमच्या मुलांना शाळेमध्ये आणायला जावा आता मी जर नसलो का मुल, तर पूजा आणायला अवराजून जाते आणि आम्ही जर पोराला घरी घेतल्याशिवाय कुठं जात नाही दुसरं काम काहीच करत नाही फक्त पहिली मुलं मुलं आपल्या घरी व्हायचे कारण ती आहे म्हणून तर आपण आहे ऐका नाही तर मित्रांनो मी व्हिडीओ कमेंट कमेंटमुळे कारण का माझ्या घरात राडा बिराबर भरपूर आहे मी खास तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी ती कमेंटचं सा बोलण्यासाठी बघा घरात राडा बिडा आज सकाळ जर पूजा टेन्शनमध्ये होते कामच करू वाटत ना कमेंट वाचून मला एकदम असं इमोशनल झाले कशातच मन लागत नव्हते आज मी स्वयंपाक रिअलमध्ये खरं म्हणाली म्हटलं तर आता टायमिंग झालेला आहे दुपार होऊन गेले साडेतीन पावणे चारच्या आसपास झाले कारण की मला वाईट वाटायला लागलं आपण ज्याच्यासाठी व्हिडिओ काढतो तीच आपल्याला फालतू कमेंट करतात म्हणजे व्हिडिओ काढण्यात काय अर्थ मग यांनी सांगितले पहिल्यांदा पण आपण असाच निर्णय घेतलेला तर आपल्याला किती जणांचा प्रोत्साहन तर तू असं काय करू नको तुझी तुझी कामं कर स्वयंपाक बनव मला भूका लागली तर मित्रांनो आणि महत्वाचा एक मुद्दा की पूजाची पण युट्यूब आयडी आपण काढलेली आहे तर तिची आयडी पण म्हणतायच झाली तर हा तुम्ही सगळी मिळून तिच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, करा। केलं नसेल तर पहिल्यांदा जावं बरं केला का के हा तर तुम्हाला जर आमचे कॉमेडी व्हिडिओ बघायचे असतील तर पहिल्यांदा आपल्या युट्यूब पूजाच्या युट्यूब चॅनलला जावं पूजाच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे पूजा भानुवसी तर प्लीज आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतो की जसं या युट्यूब चॅनलला तुम्ही सपोर्ट करता तसं त्या पण युट्यूब चॅनलला तुम्ही सपोर्ट करा आणि हा जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला नवीन आजचाल तर सबस्क्राईब केल्या शेवटी जाऊ नका प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऑकोन आहे ना ती ऑल करा म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मित्रांना पण शेअर करायला विसरू नका जेणेकरून आमचं व्हिडिओ कारण कोपऱ्यामध्ये पोहोचते आम्हाला खूप लांब जायचंय आम्ही इतरांसारखं नाही करणार माझा शब्द आहे तुम्हाला आपल्या पैसा भरपूर येईल ना त्यावेळेस गोरगरीबांसाठी काही ना काही करून दाखवणार शब्द दिला आपण शब्द माझं पहिलं पेमेंट पहिल्या पेमेंटचा वापर मी माझ्या स्वतःसाठी केला नव्हता विचारायला पहिल्या पेमेंटचा पे उपयोग मी आपल्या स्वतःसाठी केला मला ते दाखवायचं पण नव्हतं पण मला जण बोलली तू व्हिडिओ काढाय पाहिलं होतं त्याच्यावर नव्हतं काढायचं आम्हाला पब्लिसिटी किंवा आम्हाला पब्लिसिटी करायची पण नाही कारण तुमचं प्रेम आहे हीच माझ्यासाठी लागवला पब्लिक पब्लिसिटी नको आहे मला मला फक्त माझी फॅमिली हवी जेवढी मला फॅमिली प्रेम करू शकाल ना तुम्ही सगळी थम दोन मिनिट तेवढी सगळी मला प्रेम करा आणि असंच आपल्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा फक्त फक्त मला तुमचा सपोर्ट आणि तुमचं प्रेम पाहिजे मला